नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्याला. तर बऱ्याचदा आपण गड किल्ल्यांना जेव्हा भेट देतो तेव्हा आपल्याला एक प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर आले असतील का. पण आज आपण अशा किल्ल्यावर जाणार आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 35 दिवस विश्राम केला. त्या किल्ल्याचं नाव म्हणजे पट्टा किल्ला, म्हणजेच विश्रामगड. विश्रामगड इथून जवळपास 70 ते 75 किलोमीटर आहे. आता सकाळचे 8 वाजलेले आणि धुक्याचं वातावरण आहे. आणि आता ऑलराईट. तर मित्रांनो, आत्ता आम्ही ह्या ठिकाणी नदीजवळ थांबलेलो आहे. सगळे त्यांचं फोटोशूट करताय, काही जण नाचताय, एकदम मस्त आहे. आता तुम्हाला हे नजारा कसा नजारा आहे बघा, एकदम मस्त. धुक्याची चाट डोंगरांजवळ आलेली आहे, नदी आहे. मित्रांनो, आत्ता माझ्या पाठीमागं आहे ही जी नदी, तिचं नाव धरणा नदी आहे. गड खूप सुंदर आहे असं ऐकलेलं आहे, फोटो पण बघितलेले आहे. खूप आतुरता लागली गड कसा असेल. तर चला मग आता सगळीचा चिल करताय, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण इथं थांबलेलो आहे हॉटेलवर. तर आता मस्तपैकी मिसळवर ताव मारू जाऊ. मित्रांनो, आत्ता आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. एकदम मस्त असा धबधबा आहे. परत या ठिकाणी पोट काढतोय. इथून किल्ला थोडासा जवळ आहे. खूप आतुरता लागली, किल्ला कसा असेल, खूप ऐकलेले एक्साइटमेंट आहे. असं काही नजर आहे. या किल्ल्याचा इतिहास असा, किल्ला आधी ब्राह्मणी राज्यामध्ये होता. जेव्हा 1490 मध्ये ब्राह्मणी राज्याचे तुकडे तुकडे झाले तेव्हा अहमदनगरच्या निजामांनी हा किल्ला जिंकून घेतला. नंतर 1627 मध्ये हा किल्ला मुघलांकडे गेला. 1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला काबीज केला. पण पुन्हा मुघलांनी हा किल्ला 1672 मध्ये जिंकून घेतला. 1675 मध्ये पुन्हा मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. महाराजांनी सर्वात जास्त वास्तव केलेल्या किल्ल्यांमध्ये विश्रामगड हा येतो. 1688 मध्ये पुन्हा मुघलांनी हा किल्ला मातबर खानाच्या नेतृत्वाखाली जिंकून घेतला. मातबर खानाने बगूरच्या गोविंद सिंग यांना किल्ल्याचे किल्लेदार बनवले. पट्टा किल्ला हा नाशिक आणि अहमदनगरच्या बाउंड्रीवर स्थित आहे. याची उंची 1390 मीटर म्हणजे 4560 फूट उंच आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आता आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. सकाळचे आपण 8 ते 8:30 या दरम्यान निघालो होतो आणि आता 1:15 वाजलेला आहे. म्हणजे जवळपास 5 तास आपण प्रवास केलेला आहे. आम्ही काही ठिकाणी थांबलो फोटोशूटसाठी, काही ठिकाणी नाश्त्यासाठी. त्यानंतर आता आपण या ठिकाणी पोहोचलो आहे, म्हणजे 5 तासानंतर. आणि ते म्हणता ना, जर्नी इज बेटर दॅन डेस्टिनेशन. चला तर मग. 1761 मध्ये हा किल्ला पेशव्यांकडे होता.
नंतर 1818 हा किल्ला इंग्रजांकडे गेला. किल्ल्याची चढण्याची श्रेणी ही सोपी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एंट्रीलाच ओरिजिनल तोफ आहे, जी पूर्वी दुश्मनांवर हल्ला करण्यासाठी किंवा याच्यातून दारुगोळे बाहेर पडायचे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारची तोफ आहे. म्हणजे जर पुढून शत्रू जर आला तर ह्या टिकून त्यांच्यावर दारुगोळा सोडण्यासाठी ही जागा. या ठिकाणी एक असा हत्ती आहे, मी बघू शकतो माझ्या पाठीमागे. पर्यटकांसाठी आत्ता हा बनवलेला असा. तर मित्रांनो, आत्ता आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे आणि लगेचच माकड त्रास देत आहे. या ठिकाणी असं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी एक छोटीशी गुहा आहे. मित्रांनो, या ठिकाणी मा लक्ष्मण योगी बाबा यांची गुहा आहे. आपण बघूया अशा प्रकारचा आहे मधी स्ट्रक्चर. मान योगी अशी खुर्ची बनवलेली बहुतेक बसण्यासाठी. आणि या ठिकाणी माकड आहे. या ठिकाणी माकडांनी धावा बोललेला आहे असं काही नजर आहे. या ठिकाणी सर्व सूचना लिहिलेल्या आहे. उपवन विभाग संगमनेर या ठिकाणी पण सूचना लिहिलेल्या आहे. या ठिकाणी माकड आहे. या ठिकाणी माकडाचं मस्त लहान पिल्लू आहे. या ठिकाणी मान योगी लक्ष्मण बाबा यांची गुहा होती. असा विहंगम नजारा आपल्या डोळ्यासमोर आहे. या ठिकाणी माकडाचं लहान पिल्लू माझ्याजवळ येते. कसे खेळताय ते. या ठिकाणी जागजागी माहिती दिलेली आहे विश्रामगडची. विश्रामगड हा कळसुबाई रांगेत येतो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी एक गुफा आहे पाण्यासाठी साठवण्यासाठी असावी कदाचित. त्यानंतर पुढं असं एकही नजारा. या ठिकाणी अजून एक मंदिर आहे मित्रांनो. या ठिकाणी राहण्यासाठी किंवा एक स्टे करण्यासाठी चांगली सोय आहे. या बाजूला पण तसंच आहे, मस्त आहे. छोटीशी गुहा आहे. मित्रांनो, तुम्ही जो माझ्या पाठीमागे बघताय तो आहे त्र्यंबक दरवाजा. आणि एकदम मस्त थोडस चढून आल्यावरच आपल्याला त्र्यंबक दरवाजा लागतो. आता या ठिकाणी परत आपण फोटो काढू आणि मग त्यानंतर या ठिकाणी आहे पाठाई देवी मातेचं मंदिर. कदाचित तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी जाऊ. त्यानंतर मग आपल्याला अंगरखाना आहे वरती, तो बघायचा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आहे पटाई माता देवी मंदिर. अशा प्रकारचं मंदिर आहे. असा काही नजारा दिसतो या ठिकाणून. हा दगडाचा जसा बुरुजासारखा दिसणार आकार खूप सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आत्ता आपल्या पाठीमागे आहे अंगरखाना. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या गडावर महाराजांनी 35 दिवस विश्राम केला. म्हणजे जेव्हा जालनापुराची लढाई जिंकून महाराज रायगडावर जात होते
तेव्हा त्यांना मुघलांनी घेरा घातला आणि त्या घेरा घातल्यावर त्यांचे सरदार बहिर्जी नाईक यांच्या चतुराईंनी महाराज या गडावर आले आणि या गडावर 35 दिवस वास्तव केलं. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. महादेव. तुमचं आमचं नातं जय. जिजाऊ जय शिवराय. अंगरखाना आहे तर चला मग आता आपण अंगरखाना. अतिशय सुंदर असा अंगरखाना, खूप मोठा आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे फ्रेम्स दाखवलेले आहे ज्या ऐतिहासिक घटना आहेत त्यांच्याविषयी आहे. या ठिकाणी अभिषेकाचं फ्रेम लावलेली आहे. करताना या ठिकाणी आग्र्याची सुटका तो जो सीन होता तो या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं कापताना छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी फ्रेम दाखवली आहे. 3D फ्रेम आहे. त्यानंतर तुम्ही वरती जर बघितलं हा गोल असा जसं मंदिरात असतं ना त्या प्रकारचा असा हे खूप थंड वातावरण आहे. पूर्ण दगडात बनलेलं हे काम आहे. खूप गार वाटते आणि ह्या ठिकाणी तसंच परत फ्रेम लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी लढाई आहे आणि परत मग या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा, त्याच्याकडे जाऊच आपण. तत्पूर्वी इथं या ठिकाणी पण फ्रेम आहे. बाजीप्रभू देशपांडे हे पवन खिंडीत लढत असतानाची ही फ्रेम दाखवलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे एकदम सुंदर असा किल्ला आहे. खूप छान असं जतन केलेलं आहे. मस्त आहे. तर मित्रांनो, हे जे वरती गोल दिसते त्याला घुमट असं म्हणतात आणि हा अंबरखाना आहे. या ठिकाणी राजे बसायचे आणि इकडं अशी सर्वी प्रजा बसायची आणि इथं सभा भरायची. मस्त थंड वाटतंय. पूर्ण काळ्या दगडापासून बनवलेलं हे बांधकाम आहे. आता आपण बाहेर पडतोय. तर मित्रांनो, आत्ता आपला पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगडाचा ट्रॅक झालेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. 35 दिवस विश्राम केला त्या किल्ल्याचं नाव. मस्त एकदम व्ह्यू येतोय. सगळे आता त्यांचे फोटोशूट करताय आता. तर मित्रांनो, आता आपण धरणा नदी जवळ आहे.